मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार देण्यात आलाय. एका महिलेचा व्हिडिओ शेअर करत महिलेनं हा आरोप केलेला आहे. मुलुंडच्या शिवसदन बिल्डिंगमध्ये घर नाकारलेलं आहे. मुलुंडमध्ये महाराष्ट्रीयन माणसाला इमारतीमध्ये घर देत नाही असं सांगून गुजराती माणसांनी घर भाड्यानं देण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. एका महिलेनं व्हिडिओ शेअर करत या संदर्भात आरोप केलाय. मी मुलुंड वेस्टला एका ठिकाणी मला माहित नव्हतं ती बिल्डिंग कशी आहे, ऑनलाईन बघून गेले. शिवसदन नावाची बिल्डिंग आहे, सोसायटी आहे मुलुंड वेस्टला. तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो. आम्हाला माहित नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय आहे. तिथल्या सेक्रेटरीनी सांगितलं इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत, मराठी माणसं इथे अलाउड नाही आहेत. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाही आहेत, महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत. राग येतोय मला सगळ्यांचाच, फक्त गुजराती माणसांचा नाही. मी असं नाही म्हणत की सगळी गुजराती माणसं तशी आहेत, पण आज जो मला अनुभव आला ना तो प्रातिनिधिक आहे. त्या अख्ख्या एका सोसायटीमध्ये मुलुंड वेस्ट मधल्या जर मराठी माणसं अलाउड नाही आहेत, आय अफ्रेड मुंबई मुलुंडमध्ये मुलुंड वेस्ट मुंबईमध्ये अख्ख्या अशी किती सोसायटी असतील. आज आलेला मला आज आलेला अनुभव आहे. असा किती लोकांना किती वेळा अनुभव येत असेल. दिस इज हॉरिबल. हे फ्युचर आहे मराठी माणसाचं महाराष्ट्रात. याविषयी बोलण्याकरता शिवसेनेचे नरेश मस्के आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मुंबईत मराठी माणूसच नॉट अलाउड आहे आणि यावर आता राज्य सरकारची मागणी होती. हॅलो मस्केजी, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो, हा विचारा. हॅलो हॅलो. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणूस नॉट अलाउड केला जातोय. इथं हे सरकार मराठी माणसांचं सामान्यांचं सगळं म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांकडून, पण मुलुंड ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मुलुंड तिथं मराठी माणसाला घर दिलं जात नाही. मराठी माणसाला जर तशा पद्धतीने जर वागणूक मिळाली असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल. त्यांना जो कोण बिल्डर असेल त्याला इंगा दाखवला जाईल. मस्के साहेब, बिल्डर नाहीये. तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं नाही का? हॅलो मस्के साहेब, बिल्डर नाहीये. तुमच्यापर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलंच नाहीये का? मी तुम्हाला बातमी सांगते मस्केजी, ऐकून घ्या माझी बातमी आधी. ही बातमी काय? बातमी अशी आहे, मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्यात आलं. मुलुंड मधली शिवसदन इमारत आहे, या ठिकाणी कार्यालयाकरता म्हणून घर मिळावं, भाड्यानं जागा मिळावी याकरता तृप्ती देवरुखकर त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. पण इथं गुजराती बहुल परिसर आहे, या इमारतीत मराठी माणसाला जागा नाही असं थेट सांगण्यात आलंय. ठाण्यातल्या मुलुंडमध्ये, ठाण्यात नाहीये, मुलुंड मुंबईमध्ये आहे. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, बरोबर आहे, पण ठाण्यात नाहीये. जर मुलुंडमध्ये अशा पद्धतीने जर वागणूक कोणाला मिळाली असेल, कोण माणसांनी अशा पद्धतीने जर ऑफिस नाकारला असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे. त्याला कोणालाही त्या ठिकाणच्या पाठीशी घातलं जाणार नाही. किती तासात यावर कारवाई करताय? राज्य सरकार म्हणून काय पावलं उचलली जातात? तशा महिलेनी त्या ठिकाणची सत्यता आपण पडताळून नक्की परिस्थिती काय झालेली आहे याची माहिती घेऊन आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. काही थोड्या वेळातच त्या ठिकाणी पोहोचतील आणि योग्य ती माहिती घेऊन जर चुकीच्या पद्धतीने मराठी माणसाशी अशा पद्धतीने वागलं जात असेल तर कोणाची हयगय केली जाणार नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.